पैठण तालुक्यातील पैठण आपेगाव आडूळ या ठिकाणी शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे सुपुत्र विलास भुमरे यांना न घाबरण्याची सूचना विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. पैठण तालुक्यामध्ये विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी बैठक घेतली आहे. पैठण तालुक्याचे संदीपान भुमरे आमदार नाही, तसेच या मतदारसंघाचे खासदार ते नाही, यामुळे त्यांना जनता दरबार घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. तसे ते करत असतील तर त्याचा व्हिडिओ शूट करा, मी बघतो त्यांचं काय करायचं, असा इशारा खासदार संदीपान भुमरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन आमदार अंबादास दानवे यांनी दिलाय. त्यांच्या दबावाला घाबरण्याची गरज नसल्याची सूचना देखील दानवे यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली आहे. इतक्या दिवस झालं ठीक आहे, पण आता या मतदारसंघाच्या आमदारांनी राजीनामा दिलेला आहे. या मतदारसंघात खासदार डॉक्टर कल्याणराव काळे आहेत. हे सगळ्यात आधी अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी जनता दरबार घेत असेल तर त्याचं व्हिडिओ शूटिंग करा. या अधिकाऱ्याला काही नाही, व्हिडिओ शूट करा. व्हिडिओ काही गरज नाही, व्हिडिओ शूट करा. माझ्याकडे पाठवत नाही, मी बरोबर कलेक्टरला वरती मला तुम्ही बघायचं, सेक्रेटरीला फोन करतो, तक्रार करतो, कोण जातं जनता दरबाराला विलास भुमरेचं ते आपण बघतो. फक्त हे मी जाऊन दाखवा असं माझं चॅलेंज. तुम्ही पण जायचं त्या पंचायत आणि कोण अधिकारी जनता दरबार, कोणत्या अधिकारात घेतो जर आपण अधिकाऱ्यांना विचारतो ना. आता तर बॉडी नाही ना, तेव्हा खरं तर चेअरमॅनची सभापतीची व्हिडिओ कोण आहे त्यांना कोण जाईल. एक लक्षात ठेवा, मी सभापतीचं दालन ना त्याला कुलूप लावून ठेवा, उपसभापतीचं दालनाला कुलूप लावून ठेवा. त्या ठेवलेले कोण असायचे तुम्हाला. आणि हा जनता दरबार वगैरे तुमच्या इथे चालला नाही पाहिजे. जनता सगळी तुम्हाला त्याच होती ना, नाही तर तुम्ही अडचण द्याल. बाकीच्या जनतेला त्याला काय होणार नाही, लक्षात ठेवा.